अकलूजमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. विजयसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीत परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. शेकापा नेते आणि मोहिते पाटील सोबतच रामराजे निंबाळकर यांच्यात बैठक झाली. पवार साहेब कशाला पाठवतो, मला कोण पाठवू शकतं, काय करताय, पाठवून भेटवलं नाहीये. पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाळतो. दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने बोलू शकतात. पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत. रोहन, विजयसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीत परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, चर्चांना उधाण आलंय, काय नक्की? नक्कीच, खरं तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांची ताकद जी आहे ती मोठी आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांना जे येथे भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे जे येथे धैर्यशील पाटील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा जी आहे त्या चालू होत्या, त्यात आता शरद पवारांनी जो आहे तो धैर्यशील पाटलांना निरोप पाठवलेला आहे आणि राष्ट्र पकडून ही जागा जी आहे ती मांडायची, त्यांना लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता अशा प्रकारचं निमंत्रण जे येथे पवारांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या मिळते आणि येत्या 2 दिवसामध्ये कदाचित धैर्यशील मोहिते पाटील जे त्याच्यावरती चर्चा करून जो आहे तो एक ठोस निर्णय, ठाम निर्णय देखील घेऊ शकतात आणि कदाचित ते राष्ट्रपकडून ही मारायची जी जागा आहे ती देखील लढवू शकतात अशी माहिती देखील सध्या मिळते. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघ ही ची निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे त्याच पद्धतीने कदाचित मारायची देखील निवडणूक जी आहे ती अशाच पद्धतीने चुरशीची होऊ शकते. कदाचित जर का धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रपतीचा झेंडा हातामध्ये घेतला तर ही लढाई जी आहे ती तिरंगी होऊन जाईल, कारण का भाजपच्या राम सातपुतेंची देखील चर्चा जोरदार सुरू आहे भाजपकडून, त्या ठिकाणी देखील सोलापूरची निवडणूक लढवली जाते आणि राम सातपुतेंचा मतदारसंघ जो आहे तो माढ्यामधला आहे, माढ्यातला अकलूजचा जवळचा माळशिरसचा मतदारसंघ त्यांचा आहे आणि त्यातून देखील त्यांना जे येते मोठं मतदान धैर्यशील मोहिते पाटलांना होईल आणि त्यामुळे जे ती अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि सध्याच्या घडीला तरी धैर्यशील मोहिते पाटील लवकरात लवकर जे येते निर्णय घेतील आणि राष्ट्रपतीचा झेंडा हाती घेतील अशी शक्यता जी येते राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते. जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीबद्दल.